वेलकम फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण थर्टी डेज ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्रॅश कोर्सच्या अकराव्या भागात आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण भविष्यकाळात जी वाक्यं बोलायची असतात चालू भविष्यकाळाची वाक्यं कशी बनवली जातात याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे म्हणून आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल चला तर मग आपण सुरुवातीला काय पाहतोय तर आपण पाहतोय सुरुवातीला सर्व नाम आय आय म्हणजे मी डब्ल्यू वी वी, वी म्हणजे आम्ही वाय ओ यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही ई ही म्हणजे तो एस ई सी म्हणजे ती आय टी इट म्हणजे ते आणि टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या थी। ही ले आपन ती सर्व सर्व ही जी आता पाहिलेली आपण सर्वनाम आहेत ती सर्वच्या सर्व सर्व तुम्हाला पाठ करायची आहेत मुखोद्गत करायची आहेत कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला इंग्रजी बोलायला शिकायचं असतं तेव्हा ही सर्वच्या सर्व सर्व आपल्याला माहीत असावी लागतात माहीत असायलाच पाहिजेत कारण वाक्याच्या सुरुवातीला कर्ता म्हणून ज्या आपण शब्दांचा वापर करतो त्या कर्त्याच्या जागेवर हीच सर्व नाम इंग्रजी शिकण्यासाठी आपण घेत असतो आता याच्यानंतर आपण पाहतोय ती टू बीची भविष्यकाळी रूप टू बीची भविष्यकाळी रूप दोन आहेत कोणकोणती माझ्या माझ्यासोबत म्हणा कोणती आहे ती दोन रूप शाल बी आणि विल बी कोणती आहे टू बीची दोन भविष्यकाळी रूप शाल बी आणि विल बी आणि त्याचा जर आपण मराठीमध्ये अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ आहे असेल काय अर्थ आहे शॅलबी आणि विलबीचा मराठीमध्ये अर्थ आहे असेल आणि याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत शॅलबीचा वापर कोणत्या कर्त्यासोबत करायचा आणि विलबीचा वापर हा कोणत्या कर्त्यासोबत करायचा याची माहिती आपण आता घेतोय हे बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमध्ये आय आणि वी हा जर करता वाक्याच्या सुरुवातीला घेतला तर त्याच्या समोर घेतात शाल बी काय घ्यायचं आय आणि उई सोबत शाल बी तसच इंग्रजीमध्ये ही सी इट यू दे किंवा इतर कोणताही करता असू द्या त्याच्यासोबत घेतात विल बी काय घ्यायचं विल बी काय घ्यायचं विल बी आणि आता याच्यानंतर आपण याचा सराव करूया माझ्यासोबत तुम्हाला म्हणावा लागणार आहे आय शाल बी म्हणा माझ्यासोबत

त्याच्यानंतर म्हणा दे विल बी दे विल 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 बी राम विल बी बी त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणा म्हणा राम राम पीपल विल बी पीपल विल बी विद्यार्थी मित्रांनो आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत टू बी च्या भविष्यकाळी रूपासोबत वापरतात ते मुख्य क्रियापदाचं चौथं रूप काय वापरतात ुबीच्या भविष्यकाळी रूपानंतर जर आपल्याला मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल तर ते वापरतात मुख्य क्रियापदाचे चौथे रूप आणि आपल्याला माहीतच आहे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप हे डॅश आय एन जी हे प्रत्यय जोडून तयार होतं कोणता प्रत्यय जोडला जातो डॅश आय एन जी आणि मुख्य क्रियापदाचं जे चौथं रूप आहे या चौथ्या रूपाचं जर आपण मराठीत भाषांतर केलं तर आपण जो मराठीत भाषांतर केलेला शब्द आहे त्या मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त्या शब्दाला जोडूनच त येतं काय येतं त, का ये त, त। आपण आता उदाहरण पाहतोय त्याचं पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत हे बघा विद्यार्थी मित्रांनो पी एल ए वाय प्ले, प्ले म्हणजे खेळणे परंतु प्ले या शब्दाला जर आपण आय एन जी जोडलं काय जोडलं पी एल ए वाय आय एन जी तर त्याचा अर्थ होतो प्लेईंग म्हणजे खेळत प्लेईंग म्हणजे खेळत हा भाग अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ वारंवार पहा आणि ही गोष्ट पक्की करून घ्या आता याच्यानंतर आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचं जे चौथं रूप असतं याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मुख्य क्रियापदाचे चौथे रूप याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टी सिपल मुख्य क्रियापदाचे चौथे रूप याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टी सिपल आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रेझेंट पार्टिसिपलची म्हणजेच मुख्य क्रियापदाला आयएनजी जोडलेली काही उदाहरणं पाहूया पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत पुढचा शब्द आहे मेकिंग म्हणजे बनवत पुढचा शब्द आपण पाहतोय सिंगिंग म्हणजे गात सिंगिंग म्हणजे गात पुढचा शब्द आहे रीडिंग म्हणजे वाचत रीड म्हणजे वाचणे आणि रीडिंग म्हणजे वाचत पुढचा शब्द आहे राईट म्हणजे लिहिणे आणि रायटिंग म्हणजे लिहित रायटिंग म्हणजे लिहीत, लिहीत पुढचा शब्द आहे ओपन म्हणजे उघडणे परंतु ओपनिंग म्हणजे उघडत ओपनिंग म्हणजे उघडत आता विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण सर्वनाम टू टूबीची भविष्यकाळी रूप आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप पाहिलेलं आहे आता याच्यावर आधारित होणारी वाक्य आणि त्या वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ते आपण पाहूया चला तर मग आपण त्याला सुरुवात करूया एक आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी क्रिकेट खेळत असेल आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत असेल दुसरं वाक्य मराठीत अर्थ आम्ही पाणी पीत असू बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे शाल बी किंवा विल बी म्हणजे असेल परंतु आपण दुसऱ्या वाक्याचं भाषांतर केलं आणि शेवटी आपण काय लिहिलंय असू म्हणजे वाक्यामध्ये जसा कर्थ असेल त्या कर्त्याला अनुसरून मराठीत भाषांतर करत असताना आपण शेवटचा भाग घ्यायचा असतो हेही लक्षात ठेवा तिसरं वाक्य पाहतोय आपण यू विल बी मेकिंग अ काइट यू विल बी मेकिंग अ काईट याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू पतंग बनवत असशील किंवा जर हा करता यू अनेक वचनी या अर्थाने आपण घेतला असेल तर त्याचा अर्थ होतो हा यू अनेक वचनी या अर्थाने जर घेतला तर याचा अर्थ होतो तुम्ही म्हणजे याचा अर्थ आपण इंग्रजीमध्ये लिहू शकतो मराठी सॉरी मराठीमध्ये लिहू शकतो तू पतंग बनवत असशील किंवा तुम्ही पतंग बनवत असाल असे विविध अर्थ याचे होतात पुढचं वाक्य आपण पाहूया आता याच्यानंतरचं वाक्य आहे ते म्हणजे आपण पाहतोय ते वाक्य आणि पुढचं वाक्य आहे यू विल बी प्लेइंग क्रिकेट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू क्रिकेट खेळत असशील किंवा तुम्ही क्रिकेट खेळत असाल पाचवं वाक्य आहे ही विल बी ड्रिंकिंग वॉटर तो पाणी पीत असेल ही विल बी ड्रिंकिंग वॉटर तो पाणी पीत असेल सहावं वाक्य येते आपल्या समोर सी विल बी मेकिंग अ काइट ती पतंग बनवत असेल सी विल बी मेकिंग अ काईट ती पतंग बनवत असेल सातवं वाक्य इट विल बी क्राइंग ऑन द ग्राउंड मराठी अर्थ ते मैदानावर रडत असेल किंवा ते मैदानावर रडत असतील आठवं वाक्य दे विल बी ब्रिंगिंग वॉटर मराठी अर्थ ते पाणी आणत असतील ते पाणी आणत असतील नव वाक्य पाहतोय आपण राम विल बी मेकिंग अ काइट मराठी अर्थ राम पतंग बनवत असेल दहावं वाक्य पाहतोय आपण पीपल विल बी प्लेईंग क्रिकेट मराठी अर्थ लोक क्रिकेट खेळत असतील अकरावं वाक्य अ डॉग विल बी ड्रिंकिंग वॉटर मराठी अर्थ कुत्रा पाणी पीत असेल बारा वाक्य डॉग्स विल बी गोइंग विथ अ फार्मर विथ अ फार्मर म्हणजे शेतकऱ्यासोबत मराठी अर्थ होतो याचा कुत्रे शेतकऱ्यासोबत जात असतील तेरावं वाक्य अ टीचर विल बी टीचिंग इंग्लिश मराठी अर्थ शिक्षक इंग्रजी शिकवत असतील चौदा वाक्य अ प्लेयर विल बी ड्रिंकिंग वॉटर मराठी अर्थ याचा होतोय खेळाडू पाणी पीत असेल पंधरा वाक्य अ हॉर्स विल बी रनिंग ऑन द रोड मराठी अर्थ घोडा रस्त्यावर धावत असेल सोळा वाक्य पाहतोय आपण सोळा वाक्य पाहतोय सोळा वाक्य आहे आपल्या समोर आय शाल बी इटिंग अँड ॲपल मराठीमध्ये अर्थ होतोय त्याचा मी सफरचंद खात असेल मी सफरचंद खात असेल सतरा वाक्य आय I... सतरा वाक्य आहे आय शाल बी ओपनिंग स्कूल त्याचा मराठीत अर्थ आहे मी शाळा उघडत असेल अठरा वाक्य आहे आय शॅल बी लर्निंग हिंदी त्याचा मराठी अर्थ मी हिंदी शिकत असेल एकोणीसा वाक्य आहे स्टुडंट्स विल बी हिअरिंग अ स्टोरी मराठी अर्थ विद्यार्थी गोष्ट ऐकत असतील विसा वाक्य आहे अथि विल बी नॉट रनिंग दिअर याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करायची आपल्याला दुरुस्ती अशी करायची आहे वाक्य जर नॉट वापरायचं असेल आणि ऑक्झिलरी व्हर म्हणजे सह्यकारी क्रियापद जर दोन शब्दांचं असेल तर पहिल्या शब्दाच्या नंतर नॉट शब्द घ्यायचा असतो म्हणून वाक्य होत आहे अथि विल नॉट बी रनिंग धिअर अँड याचा मराठीत अर्थ होतोय चोर तेथे पळत नसेल एकविसा वाक्य बॉईज विल बी रीडिंग अ नॉव्हेल याचा मराठी अर्थ मुले कादंबरी वाचत असतील बावीसा वाक्य वी शाल बी गोईंग टू स्कूल मराठी अर्थ आम्ही शाळेत जात असू तेवीसाव वाक्य वी शाल बी रायटिंग अ लेटर मराठी अर्थ आम्ही पत्र लिहित असू चोवीसा वाक्य वी शाल बी डान्सिंग ऑन द रोड मराठी अर्थ आम्ही रस्त्यावर नाचत असू पंचवीसा वाक्य यू विल बी स्लीपिंग ऑन द मॅट मराठी अर्थ तू चटईवर झोपत असशील ऑन द मॅट म्हणजे चटईवर सव्वीसावं वाक्य ही विल बी रीडिंग अ बुक मराठी अर्थ तो पुस्तक वाचत असेल तो पुस्तक वाचत असेल सत्ताविसावं वाक्य दे विल बी मेकिंग अ फिल्म मराठी अर्थ ते चित्रपट तयार करत असतील अठ्ठावीसाव वाक्य सी विल बी आस्किंग द टीचर मराठी अर्थ ती शिक्षकाला विचारत असेल एकोणतीसावं वाक्य दे विल बी लाफिंग देअर मराठी अर्थ ते तेथे हसत असतील तिसा वाक्य इट विल बी वॉकिंग देन मराठी अर्थ ते तेव्हा चालत असेल ते तेव्हा चालत असेल एकतीसा वाक्य राम विल बी स्पीकिंग विथ रावण मराठी अर्थ राम रावणासोबत बोलत असेल बत्तीसा वाक्य पीपल विल बी ॲक्टिंग इन द ड्रामा मराठी अर्थ लोक नाटकात अभिनय करत असतील तेहतीसा वाक्य अ विल बी स्वीपिंग अ रूम स्वीप म्हणजे झाडणे आणि स्वीपिंग म्हणजे झाडत मराठी अर्थ शिपाई खोली झाडत असेल चौतीसा वाक्य सचिन विल बी पेंटिंग अ वॉल सचिन भिंत रंगवत असेल पस्तीस अ फार्मर विल बी सोविंग इन द फील्ड शेतकरी शेतात पेरत असेल छत्तीसा वाक्य गणेश विल बी डान्सिंग दियर मराठी अर्थ गणेश तेथे नाचत असेल सदोतीसा वाक्य इट विल बी रेनिंग हिअर येथे पाऊस पडत असेल अडोतीस रोहित विल बी कॉलिंग हिज फ्रेंड मराठी भाषांतर रोहित त्याच्या मित्राला बोलावत असेल एकोणचाळीस मदर विल बी कुकिंग इन द किचन मराठी अर्थ आई स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असेल चाळीसा वाक्य राधा विल बी पुटिंग अ बुक मराठी अर्थ राधा पुस्तक ठेवत असेल एक्केचाळीसाव वाक्य ही विल बी सिंगिंग अ सॉन्ग मराठी अर्थ तो गाणे गात असेल बेचाळीसाव वाक्य दे विल बी वॉचिंग अ पिक्चर मराठी अर्थ ते चित्र पाहत असतील त्रेचाळीसाव वाक्य पाहतोय आपण वी शाल बी प्लेइंग खो खो मराठी अर्थ आम्ही खो खो खेळत असून हा वाक्य रोशन विल बी स्टॉपिंग नियर द स्टेशन नियर द स्टेशन म्हणजे स्टेशनच्या जवळ भाषांतर रोशन स्टेशन थांबत असेल पंचेचाळीसावं वाक्य मोहन विल बी कॉलिंग हर मराठी भाषांतर मोहन तिला बोलावत असेल शेहेचाळीसावं वाक्य आहे अ स्टुडंट विल बी कम्प्लीटिंग हिज होमवर्क त्याचा मराठीमध्ये अर्थ होतोय विद्यार्थी त्याचा गृहपाठ पूर्ण करत असेल सत्तेचाळीसा वाक्य ही विल बी कमिंग ऑन छाईम मराठीमध्ये भाषांतर तो वेळेवर येत असेल अठ्ठेचाळीस काऊ विल बी रनिंग ऑन द रोड मराठी भाषांतर गाय रस्त्यावर पळत असेल एकोणपन्नास दे विल बी हिअरिंग अ स्टोरी मराठी भाषांतर ते गोष्ट ऐकत असतील पन्नासावं वाक्य सोनू विल बी नॉट रनिंग दियर याचा मराठीमध्ये अर्थ होतोय सोनू तेथे पळत नसेल आणि एक्कावनवं वाक्य आहे विल बी रीडिंग अ नॉव्हेल याचा मराठी अर्थ होतोय ते कादंबरी वाचत असतील विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये चालू भविष्यकाळाची वाक्य कशी होतात आणि त्याचा अर्थ आपण कसा लावू शकतो त्याचं भाषांतर कसं होतं याची माहिती आजच्या भागामध्ये घेतली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर हा व्हिडिओ इतर इतरांनाही तुमच्या मित्र मंडळींच्या सर्कलमध्ये शेअर करा आणि आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग ब बाय पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद